गेले 2.5 महिने कोल्हापूर शहरात नॉन इसेन्शियल कॅटेगरी मधला सर्व व्यापार बंद आहे. कोरोनाच्या निर्बंधाचं कारण देऊन लॉकडाऊनचे वेगवेगळे निकष आम्हाला व्यापाऱ्यांना लावले आणि हा व्यापार बंद झाला. सुरुवातीला हे 15 दिवसासाठी होतं, नंतर 1 महिना झाला, 1.5 महिना, 1.5 महिना असं करत करत आता 2.5 महिने झाले, परंतु अजूनही आम्हाला कुठलं यामध्ये काही सुरू होण्याचं चिन्ह किंवा सरकारकडून अशी कुठला हालचाल दिसत नाही. कोल्हापूर शहरातील पेशंटची संख्या आणि जिल्ह्यातली पेशंटची संख्या या दोन्ही क्लब केल्यामुळे आमचं लेवल 3 लेवल 4 या कॅटेगरीमध्ये आम्ही काय बसतोय कळत नाहीये. शहराचा विचार केला तर आम्ही लेवल 3 मध्ये आहोत सरकारच्या निकषाप्रमाणे, तर आमचे व्यापार सुरू झाले पाहिजेत. कालही मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं की लेवल 3 मध्ये सगळे निकष एक राज्यामध्ये एकसारखे लागू करावे, म्हणून 2.5 महिने हे व्यापार बंद राहिल्यामुळे अनेक व्यापारी देशोधडीला लागलेले आहेत, अनेक छोट्या व्यापाऱ्यांचे व्यापार बंद पडले आणि आता व्यापाऱ्यांनी पुढे जगायचं कसं हा आमच्यासमोर प्रश्न आहे. त्यामुळे गेले काही दिवस सातत्यानं राजारामपुरी व्यापारी असोसिएशनच्या कार्यक्षेत्रातले अनेक व्यापाऱ्यांनी आमच्याकडे आग्रह धरला की या विषयावर काहीतरी निर्णय झाला पाहिजे. तेव्हा आता राजारामपुरी व्यापारी असोसिएशनने व्यापाऱ्यांच्यावर चर्चा करण्यासाठी सर्व निकषांचं पालन करून एक मीटिंग बोलवली होती. त्यामध्ये माधवा रोड व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी सहभागी झाले, रेडीमेड गार्मेंट डीलर असोसिएशनचे पदाधिकारी सहभागी झाले, ताराबाई पार्क लक्ष्मी रोड या भागातले व्यापारी सुद्धा सहभागी झाले आणि सर्व व्यापाऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्यानंतर खरंच हा प्रश्न अतिशय गंभीर बनलेला आहे हे खरं प्रकर्षाने जाणीव होते. अनेक व्यापाऱ्यांनी नोकरांना पगार द्यायला पैसे नाहीत म्हणून त्यांना कामावरून कमी केले, त्या नोकरांच्या बेरोजगारीचं काय हा नवीन प्रश्न आमच्यासमोर उभा राहिलेला आहे. दुकानचं भाडं भरायला पैसे नाहीत, व्याज भरायला पैसे नाहीत, EMI चालू आहेत, प्रोफेशन टॅक्स चालू आहे, सगळे कर चालू आहेत आणि आमच्याकडे उत्पन्न मात्र काहीच नाही अशी व्यापाऱ्याची गंभीर स्थिती आहे. आमची सरकारला विनंती आहे, आता कोरोना नियंत्रणात आहे, व्यापाऱ्यांनी वॅक्सिनेशनही करून घेतलेलं आहे आणि यापुढचे सगळे निकष आम्ही पाळायला तयार आहोत, परंतु यापुढे दुकान बंद ठेवणं म्हणजे हे व्यापाऱ्यांसाठी आत्महत्या ठरणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या निकषांमुळे मरायचं का व्यापार चालू करून मरायचं हा आमच्या समोरचा प्रश्न आहे. व्यापार जगला पाहिजे, तर त्यांचं कुटुंबही जगणार आहे, त्यांच्यावर अवलंबून असणारी सगळ्यांची कुटुंब जगणार आहेत. त्यामुळे येत्या सोमवारपासून 9 ते 4 या वेळेत कोरोना संबंधीचे सर्व निकष पाळून सरकारच्या ज्या काही SOP या संबंधातल्या असतील त्या पाळून आम्ही सर्व व्यापार सुरू करायचा निर्णय घेतला आहे आणि आमची सरकारला आणि जिल्हा प्रशासनाला पालकमंत्री व सर्व मंत्री महोदयांना आमची नम्र विनंती आहे की व्यापाऱ्यांचा हा जो प्रश्न निर्माण झालेला आहे तो अतिशय गंभीर आहे. व्यापाऱ्यांच्या शेकडो नव्हे तर हजारो व्यापाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे, त्याला सहानुभूतीपूर्वक बघा. कायदा आणि व्यवहाराची सांगड घालून आपण घेतलं पाहिजे आणि ह्या नॉन एसेन्शियल कॅटेगरीमध्ये व्यापाऱ्यांच्या दुकानामध्ये कधीही फारशी गर्दी असत नाही, त्यामुळे व्यापाऱ्यांचे दुकानं बंद ठेवल्यानं कोरोना कमी झाला यालाही काही शास्त्रीय आधार नाही आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्हाला दुकान उघडायला सरकारनं परवानगी द्यावी. सरकारनं परवानगी दिली किंवा नाही दिली तरी सोमवारपासून व्यापार सुरू करायचा आम्ही निर्णय घेतला आहे आणि प्रशासनानं कोणतेही आम्हाला कारवाई करू नये अशी आमची विनंती आहे आणि तरी काही कारवाई करायचा प्रयत्न केला तर आम्ही त्या कारवाईला सामोरं जायचा निर्णय घेतलेला आहे आणि या आपल्या माध्यमातून मला प्रशासनाला विनंती करायची आहे. आजच्या बैठकीमध्ये अनेक व्यापाऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या, त्यामध्ये एक व्यथा प्रामुख्याने मांडली की हे येणारे अंमलबजावणी करणारे महापालिकेचे काही अधिकारी किंवा प्रशासनातले काही अधिकारी उद्धटपणाची वागणूक व्यापाऱ्यांना देत आहेत, अरे तुरी आणि एकेरीची भाषा करून अपमानजनक भाषा करतायत, तर व्यापाऱ्यांना सन्मानाची वागणूक देणं हे अधिकाऱ्यांची फील्डवर येणाऱ्या अधिकाऱ्यांची सुद्धा जबाबदारी आहे, त्यामुळे यांनी कुणी व्यापाऱ्यांच्या अशी अवमान करत वागणूक देऊ नये अशी सुद्धा या निमित्तानं माझी प्रशासनाला विनंती आहे आणि आम्हाला व्यापार करून जगू द्यावं अशीच आमची सरकारकडून आणि प्रशासनाकडून अपेक्षा आहे. धन्यवाद.